नमस्कार, मी आता मस्त रिलॅक्स मूडमध्ये कारण माझं जेवण बिवण झालेलं आहे. एक 4-5 गुलाबजाम मी चेपलेले आहेत आणि आता आपण माझ्या बाजूला बसलेले आहेत स्मृतिगंधचे सहसंचालक रोहित शुक्ल यांच्याशी आपण गप्पा मारूया. रोहित, तू सांग स्मृतिगंधच्या जेनेक्सबद्दल आणि काय वाटतंय तुला, कसं चाललं आहे? नाही, छान चाललं आहे आत्तापर्यंत. आय थिंक किती 7 गाणी झाली आपली, अजून आय थिंक 3 का 4 उरलेत. सो बघूया आणि लवकरच अपलोड करू फेसबुकवरती, तेव्हा व्ह्यूज किती मिळतील त्याच्यावरनं आम्हाला खरी पोचपावती मिळेल. ज्यांच्या फॅमिलीमध्ये सांगीतिक बॅकग्राऊंड आहे आणि प्रसाद फाटक आहेत, प्रसादजींबरोबर आपण बोलूया. प्रसादजी, तुम्ही सांगा स्वतःबद्दल आणि स्मृतिगंधची ही जी जेनेक्स कॉन्सेप्ट आहे ती तुम्हाला कशी वाटली? अप्रतिम कन्सेप्ट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी नवीन किंवा जुनी कोणतीही गाणी जरी घेतली तरी आपल्याकडची असणारी कला लोकांपर्यंत पोहोचवण्याकरताचं स्मृतिगंधासारखं उत्कृष्ट माध्यम, ज्याच्यामध्ये चांगली कला, चांगले शब्द, चांगले साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवलं जातं. सो इट्स अ व्हेरी फॅन्टॅस्टिक बिगिनिंग आणि मी आय विल डेफिनेटली अर्ज एव्हरीबडी की जास्तीत जास्त व्ह्यूज असे आले पाहिजेत. अत्यंत चांगला हा उपक्रम आहे आणि अत्यंत चांगले कलाकार ह्याच्यामधून आपल्याला परत एकदा बघायला मिळाले पाहिजेत. कारण अनेक जणांचं असं असतं की नोकरीमुळे, धंद्यामुळे कला कंटिन्यू करता येत नाही आणि अशा प्लॅटफॉर्ममधून लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येतं. सो हॅट्स ऑफ टू स्मृतिगंध, हा फार सुंदर विचार आणि त्यांनी खूप छान पद्धतीने ऑर्गनाईज केलं आहे. मोठमोठे म्युझिक्स किंवा मोठमोठी इन्स्ट्रुमेंट्स घेऊन गाणी करण्याची गरज नाही आहे. तर आपली जी सांस्कृतिक जी आपली क्षमता आहे की एका तबला पेटी आणि तानपुरावरती स्वर्ग निर्माण करणारे आपल्याकडे अत्यंत मोठे मोठे कलावंत होऊन गेले, तर त्यांच्या वाटेवरती निदान पाऊल ठेवण्याची तरी ताकद आता नवीन कलाकारांना परत एकदा होईल की आपण चांगलं काहीतरी जर केलं तर डेफिनेटली लोक ऐकतील. सायली, तुझ्याबद्दल सांग, तू कुठून आली आहेस? मी मूळची कुडाळ सिंधुदुर्गची आणि सध्या पुण्यामध्ये गाण्याचं शिक्षण घेते. पंडित राजेंद्र कंदलगावकर आणि कविता खरवटीकर. आज मी शोभाताई गुरुटू यांचं उघड्या पुन्हा झाल्या हे गाणं थोडंसं आणि एक्साइटमेंट पण आहे. माझं नाव सागर जोगळेकर, मी मुलुंडवरून आलो. कुठलं गाणं गाणार? मी पाहिले ना मी तुला. अरे वा, क्या बात आहे, सुरेशजींचं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, ऑल द बेस्ट. माझं नाव सचिन मोरे, मी मूळचा साताऱ्याचा आहे, राहायला सध्या मुंबईत आहे. गाण्याचं शिक्षण पंडित मुरली मनोहर शुक्ल तसंच पंडित भाऊदीप जयपूरवाले यांच्याकडे गाण्याचं शिक्षण चालू आहे आणि शिवाय मी शारदा संगीत विद्यालयात ॲज अ म्युझिक टीचर म्हणून जाऊ. व्हेरी नाईस. आज कुठलं गाणं गाणार? मी आज अभिषेकी भुवांचा अभंग गाणार आहे. क्या बात. तुम्ही साताऱ्यातून कधी आलात? अच्छा, कंदी पेढे वगैरे आणलेत. अरे अरे, बरं ठीक आहे, पुढच्या वेळेला नक्की. ओके, सो चलो जाऊया आता सेटवरती. काय नाही नाही, म्हणजे मी मुद्दामत्ता माईक हातात घेतलाय. हा जो माझ्याबरोबर आहे ना मुलगा योगेश सोनी, खूप गुणी कलावंत म्हणून तर हा सगळ्यांना माहितीच आहे, पण ह्याने पहिल्यापासून आम्हाला स्मृतिगंधाच्या पेजला प्रत्येक स्टेपवर खूप ह्याने मदत केली. अगदी मनापासून आमच्या, अगदी खंबीरपणे आमच्या बरोबर उभा होता. योगेशची आपण बऱ्याच कविता त्याने सादर केलेल्या स्मृतिगंधावर पोस्ट केल्या आहेत आणि त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे तुम्ही. आणि आज पण जेनेक्सचं शूटिंग आहे म्हटल्यावर त्याने बाकीचे शूटिंग आमच्यासाठी त्याने खास ॲडजस्ट केल्या, तर थँक्यू सो मच योगेश. थँक्यू सो मच. प्लीज प्लीज, थँक्यू म्हणू नकोस. मी स्वतःला भाग्यवान समजतो की स्मृतिगंध बरोबर मला काम करता येते. रादर अमित आणि माझं रिलेशन हे फक्त स्मृतिगंध पुरतंच नाही आहे, त्या आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो, त्यामुळे स्मृतिगंधासाठी एनी टाईम कधी, एक्झॅक्टली एवढासा असल्यापासून ओळखतो. सो स्मृतिगंधासाठी एनी टाईम कधी कुठेही केव्हाही.